तर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस। कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले सफाई सुरू आहे। मोठ्या नाल्यांसोबत छोटे नाले सफाईला अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे। तर आतापर्यंत केडीएमसी क्षेत्रामध्ये 50 ते 55% नाले सफाई पूर्ण झाली आहे असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं। खर्डी गावातील ब्रिटिश कालीन तलावाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली आहे। या तलावामध्ये 15 ते 20 फूट खोल गाळ साचला होता। खर्डी गावचे रहिवासी उपेंद्र सोनार यांनी सुबखर्चाने तलावातील गाळ काढलाय। माकपा आणि किसान सभेच्या वतीने श्रमदानातून तलावाची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी इथं तुळजाभवानी आश्रम शाळेत सामाजिक चिंतन शिबिर घेण्यात आलं। या शिबिरासाठी राज्यभरातून सुमारे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले। आश्रम शाळेचे संस्थापक कैलाश सातपुत यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं। राणीच्या बागेला गेल्या 25 दिवसांमध्ये तब्बल 3,68,729 पर्यटकांनी भेट दिली आहे। त्यामुळे पालिकेला तब्बल 1,42,68,000 उत्पन्न मिळालं आहे। राणीच्या बागेमध्ये पेंग्विन आणि इतर प्राणी पक्षी आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे, अशात डासांपासून सावध राहण्याची खबरदारी प्रत्येक जण घेत आहेत। पण तुम्हाला माहित आहे का, स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त डास चावतात? एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे। घामामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडकडे डास आकर्षित होतात। पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला अधिक स्वच्छ असतात। घामाचा वास डासांना पुरुषांकडे आकर्षित करतो, त्यामुळे डास पुरुषांना अधिक चावतात असं निष्कर्ष काढण्यात आला। नागपूरमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान वृद्धिंगत व्हावं यासाठी परिवहन खात्याकडून त्यांना देशातील वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांत प्रशिक्षणासाठी पाठवलं जात आहे। महाराष्ट्रात विजेवर धावणाऱ्या वाहनांचा वापर सुरू होऊन अनेक वर्ष झाली, तरी अद्यापही परिवहन खात्यानं एकाही कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणाची सोय केली नाहीये। त्यामुळे या खात्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कोरोनामुळे झालेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यात पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। नव्या रुग्णांची भर पडल्यानं आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 झाली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नव्हता। औरंगाबादमध्ये शिकारीच्या मागे लागलेला बिबट्या एका कुत्र्याबरोबर विहिरीत पडला। औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातल्या पळसखेडा शिवारात ही घटना घडली आहे। या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली। तब्बल 15 वन कर्मचाऱ्यांनी 4 तासांची रेस्क्यू मोहीम हाती घेऊन बिबट्या आणि कुत्र्याला सुरक्षित विहिरी बाहेर काढले। मात्र विहिरी बाहेर काढताच कुत्र्याने धूम ठोकली आहे। जुन्नर तालुक्यातल्या ओतूर जवळच्या डुंबरवाडी शिवारामध्ये ऊस तोडणी दरम्यान बिबट्याचा बछडा आढळून आला। ओतूर वनविभागाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करत बछडा आणि त्याच्या आईची भेट घडवून दिली आहे। भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। अमरावतीच्या मोर्शी वरुड त्यांच्या मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटून भाजपचा विजय असो अशा घोषणा देत आनंद साजरा केला। अक्कलपाडा येथून पाईपलाईन टाकून धुळे शहरातील पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते, परंतु महामार्ग चौपदरीकरणामध्ये नेर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन बरीच वर्षे उलटली, परंतु शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यानं त्यांनी त्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकण्याला विरोध केलाय। नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे काम सुरू करत असताना शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांना मागे जावं लागलंय। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद धुळ्यातही उमटू लागले। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलंय, तसंच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। जळगावमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपला मारून आंदोलन करण्यात आलं, तसंच फोटोला साडी बांगड्या टिकली लावत त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केलाय। दरम्यान चंद्रकांत पाटलांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेर इथले गावकरी आक्रमक झालेत। अंजनेर येथील अंजनी माता मंदिरामध्ये गावकऱ्यांनी आणि साधू संतांनी बैठक घेतली। अंजनेर हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखील लढण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला।
परभणी जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांचा गेल्या 3 महिन्यांपासूनचा पगार रखडलाय. वेतन रखडल्याने त्या आर्थिक अडचणीत आले असून कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे रखडलेलं वेतन देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांकडून केली जाते. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये युवराज बिअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. दिनेश मारबते या तरुणावर वर्चस्वाच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यातल्या 3 हल्लेखोर तरुणांनी स्वतः मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये त्यांच्या मानेला आणि चेहऱ्याला जबर दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या गौराळामध्ये नवरदेव चक्क बैलगाडीतून मंडपामध्ये पोहोचला. बैलांच्या गळ्यामध्ये घुंगर माळा, पायामध्ये चाळ आणि चाकांना घुंगरू बांधण्यात आले. ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणारी ही वरात तरुणाईनं अनुभवली. त्यामुळे गावात या लग्नाची चांगली चर्चा सुरू आहे. धुळ्याच्या शिरपूरमध्ये दारूची वाहतूक करणारी गाडी शिरपूर शहर पोलिसांनी अडवली आहे आणि यावेळेला पोलिसांनी कारमध्ये जवळपास देशी विदेशी दारूचे 40 बॉक्स जप्त केलेत. याची किंमत तब्बल 2,65,200 रुपये. तसंच या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला. यामध्ये 500 रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा असल्याची माहिती आरबीआयच्या अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे या बनावट नोटा नव्या डिझाईनमधील आहेत. 500 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण तब्बल 101% इतकं आहे. तर त्याखालोखाल 2,000 नोटा बनावट आहेत. त्यांचं प्रमाण 54.6% इतकं आहे. हिंगोलीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. गजानंद खंदारे असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी पत्नी आणि 2 मुले झोपेत असताना राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी बासंबा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.